जर तुम्ही आमच्या CNI महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या घडामोडींच्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. अपंग कल्याण निधी म्हणून वाशिम जिल्हा परिषदेने 19,20,000 एवढी तरतूद केली आहे. सन 2020-21 करिता ही तरतूद आहे. जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींनी दिनांक 30 एप्रिल पर्यंत आपापल्या ग्रामपंचायत पंचायत समितीकडे संपर्क करून आपला अर्ज भरून घ्यायचा आहे अशी माहिती समाज कल्याण अधिकारी अंबादास मानकर यांनी दिली आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी वाशिम यांनी एका परिपत्रकाद्वारे सर्व गट विकास अधिकारी यांना कळविले आहे. खऱ्या अर्थाने समाज कल्याण अधिकारी वाशिम यांनी वाशिम जिल्ह्यातील बंधू भगिनींना एक प्रकारे माहेरचा आश्रय दिलेला आहे तसेच म्हणावे लागेल असे मत रुद्र अपंग संघटनेचे प्रदेश अध्यक्ष बालाप्रसाद अग्रवाल यांनी CNI महाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केले. मीडिया प्रतिनिधी CNI महाराष्ट्र वाशिम.